आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दूध आंदोलनामुळे जिल्ह्यात दूध टंचाईची शक्यता. शहरात 80 रुपये लिटरने किरकोळ विक्री, ग्राहकातून संताप. संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या 4 दिवसापासून स्वाभिमानी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाची जळ आता बसायला लागली आहे. आंदोलन सुरू राहिल्यास जिल्ह्यात दूध टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. तर शहरी भागात 80 रुपये लिटरने दुधाची विक्री सुरू असल्याने ग्राहकातून संताप व्यक्त होत आहे. सोमवारपासून दूध दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभरात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. 4 दिवस दूध बंद आंदोलनामुळे शहरात दूध टंचाई भासू लागली आहे. उदगाव येथील गोकुळ आणि स्वाभिमानी दूध संघाच्या संकलनावर मोठा परिणाम झालाय. शिरोळ तालुक्यात गोकुळ, स्वाभिमानी, वारणा, कृष्णा, अमूल आणि दत्त आदी दुधांचं सर्वाधिक वितरण होतं. गोकुळचे दिवसाला सुमारे 1,20,000 लिटर दूध संकलन होतं. मात्र त्यांचं दूध संकलन 4 दिवस बंद आहे, त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या संकलनावरही परिणाम झालाय. शिरोळ तालुक्यातील दूध विक्री बंद झाल्याने शहरात किरकोळ विक्री करणारे गवळी 80 रुपये लिटर दूध विक्री करत आहेत, त्यामुळे ग्राहकातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज दूध कोंडी फुटली पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.